का फोन नहीं भाई, वो भी क्या पूछ ले फोन कर रहा है, कौन सा मामा है? हेलो, ए ए लाइट चालू है, अभी देखो दिख रहा है। हाय हाय गाइस, सो काही रीजन्स मुळे लाइव एंड झालेला। यस, दादाचा वायफाय लेस स्लो चालतो म्हणून सॉन्ग स्टोरी टाकू आता तो तुम्हाला माहिती पडेल किती वाजता प्यार हे सॉन्ग ये तो सबको पता है, नया बताओ। अरे उद्या सॉन्ग गाइस, उद्या झूठा प्यार हे सॉन्ग येते, उद्या झूठा पारा सॉन्ग पारा पारा, हाँ झूठा पारा येते, पारा येते पप्पा दा पारा, मला आवडेल गाणं। आम्ही गॉडचं नाव, गॉड बोलला त्याचं नाव नाही घेत, ठीक आहे ना? काय बोलला म्हणतोय बोलला त्या नाव रिलीज करतो झूठा प्यार हे गाणं फाइनली प्रशांत दादाच्या चॅनलला। तर ऍक्च्युअली आधीच्या लाईव्ह मध्ये पण बऱ्याच गोष्टी आम्ही बोललो आणि तो लाईव्ह आम्हाला सेव्ह करायचा होता, पण काही कारणास्तव तो टेक्निकल इश्यूमुळे बंद झाला। प्रमोशन सोनाली आणि श्रद्धा दोघी मज आहेत, बर तुम्हाला कळेल, म्हणजे हा लॉयल, म्हणजे हा लॉयल, म्हणजे हा लॉयल, वा थँक्यू सो मच एवढं धोकेबाज आहे। जरा दोन शब्द ग्राहक पब्लिकला सांग, सॉरी ते असं निघालं, तर पब्लिकला सांग की आपलं सॉन्ग कोणत्या लँग्वेज मध्ये आहे, कारण का तिकडे टीचरच्या पण बात खूप सारे मेसेज केले टीचरच्या पण खाली, कमेंट केले की सॉन्ग तुम्हाला वाटत असेल टायटल मुळे की हे सॉन्ग हिंदी आहे, सो तसं काय नाहीये मराठी गाणी केलेली आहे, तुम्ही भरभरून भेट दिले, त्यानंतर मला एक हिंदी गाणं बनवण्यासाठी एक ऑफर आली आणि त्यांनी माझ्यावर हिंदी गाणं बनवून घेतलं, बट काही कारणास्तव त्यांनी ते हिंदी गाणं म्हणजे प्रोडक्शनच्या इश्यू मुळे त्यांनी ते कॅन्सल केलं, पण ते गाणं आम्ही ऐकलं होतं, यांना सगळ्यांनाच ऐकवलेलं, ते सगळ्यांची इच्छा होती की ते कधी ना कधी रिलीज व्हावं, पण त्यामुळे त्याला आम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करायचा डिसिजन घेतला, बट ज्या मेजर ज्या साईन लाईन होत्या त्या मराठी करताना थोड्याशा काढायला सूट करत नव्हत्या, म्हणजे ते हिंदीमध्ये चांगल्या वाटत होत्या, त्यामुळे साईन लाईन तशाच ठेवून बाकी सगळं मराठीमध्ये आपण कंपोज केलं, आणि जी कन्सेप्ट जी होती गाण्याची जी आधी पण होती ती बेसिकली मुंबई मधल्या स्लम्स मध्ये जी स्लमचा कल्चर आहे तो तिकडची ती आहे, आणि तिथे हिंदी ही मराठी माणसं सुद्धा सर्रासपणे बोलतात, तर त्या कन्सेप्टला सुटेबल म्हणून आम्ही थोडेफार हिंदी त्याच्यात यूज केली आहे, बट बाकी सगळं मराठी सॉन्ग आहे। सो काही कमेंट्स मी वाचल्या होत्या,
की मराठी पाहिजे, मराठी पाहिजे होतं, हिंदी का गोष्ट आहे. पण मला नक्की सांगायला आवडेल की अजय अतुल सर सुद्धा मराठी आहेत आणि ते आज बॉलिवूडमध्ये त्यांचं एवढं मोठं नाव आहे. माय आयडल्स आणि असे खूप मराठी कलाकार आहेत. हिंदीमध्ये मराठी लोकांमध्ये तेवढीच ताकद आहे की ते हिंदीवर करू शकतात. मराठी मराठी आम्ही सोडलेलं नाहीये. पुढची गाणी आमची मराठीच जी आता लाईनअप आहे. हे गाणं आमची इच्छा होती की रिलीज व्हावं आणि ते कसं एका हिंदी जरी असलं तरी मराठीमध्ये आम्ही कन्व्हर्ट करून कधी ना कधी रिलीज करावं. तो आम्ही डिसाईड केलं की ते आम्ही करावं. म्हणून झुटा प्यार हे टायटल तसंच राहिलं. बट गाणं मराठी आहे, तुम्हाला मराठी फील येईल त्या गाण्यामध्ये आणि गाणं खूप सुंदर झालेलं आहे आमच्या. आम्ही जसं बघतोय आणि कुठल्या दर्यात जाऊ मी मला म्हणतात हो आणि मी आली की खूपच आई आल्या. सो गाईज उद्या छोटा प्यार रिलीज होणार आहे. आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत आणि खूप एक्साइटेड आहे आणि तुम्ही सुद्धा असेच एक्साइटेड आहात होपफुली. आणि उद्या सॉन्ग रिलीज होणार आहे, आपल्या सगळ्यांचाच वेट ओव्हर होणार आहे. आणि जसं तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा प्रेम देताय तसं फेसबुकवर आणि ट्विटरवर सुद्धा द्या, तिथे सुद्धा पोस्ट करा. जसं तुम्ही आम्ही आमच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करता, सो फेसबुकवर सुद्धा पोस्ट करा आणि भरभरून प्रेम द्या. खूप शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये, फ्रेंड सर्कल्स मध्ये. आणि भरपूर रील बनवा. आणि झुटा प्यार आहे तर कन्सेप्ट सांगायला गरज नाही वाटणार मला. तर असं वाटतं प्यार तो झुटा आहे, काय रील बनवायची, कशी रील बनवायची, अपने प्यार को ऐसा समजो की गळ्या ही आहे और दुख में बनाओ और नाचो. हा आणि धोकेबाज कोण आहे मला उद्या कळेल. धोकेबाज कोण आहे येस, तर त्यांच्या प्रोफाईल ला जाऊन काचा शिव्या घाला भडकली. पण आमचे काही कलाकार आले आहेत. आम्ही इकडून बोलवलंय मानपूरवरून. अरे हा बोलला ऑलरेडी. आता काय काय बोललो नाही, गॉड नाही इकडे. मी काय बोललो, मी नाही बोललो भाऊ. नाही ना तो नाही बोलत. तर गाईज तुम्ही बघू शकता लाईव्ह शो झुटा प्यारच्या आधी. सो वाद्यक आहेत भूषण जोशी आणि डीबी डीबी इकडे आहे. वादक बोलवलेले आहेत आम्ही लांबून लांबून, खूप लांबून लांबून आलेले आहेत. हे खूप येस पूर्ण फॅमिली आहे इकडे बघू शकता. मी दाखवतो तुम्हाला जे काय तुझी आम्हाला, जे पिक्चे मा
म्हणतोय मी Yeah.
चालू करा, कमेंट्स करा, रिमाइंडर ऑन करा. आमची काल व्हिडिओ रिलीज व्हायच्या आधी टीजरला जवळजवळ 8,000 लाईक्स होते. यावेळी 10,000 लाईक्स गाणं रिलीज व्हायच्या आधी झाले पाहिजे. येस येस येस. उद्या संध्याकाळी रिलीज होतोय. उद्या आम्ही कार्यक्रमामध्ये छोटासा एक फंक्शन पण आहे, तो तुम्ही इन्स्टा थ्रू किंवा लाईव्ह थ्रू आम्हाला जॉईन करू शकता. रील्स उद्यापासून तुम्ही बनवायला सुरुवात करा. उद्या संध्याकाळी गाणं इंस्टाग्राम म्युझिक वर तुम्हाला बघायला मिळेल. रील्स बनवा, सुरुवातीच्या रील्स आम्ही शेअर करू. सगळेजण शेअर करतील ज्या बेस्ट रील असतील सुरुवातीच्या, कारण इनिशियल रील्स इम्पॉर्टंट असतात. कारण तुम्ही गाणं आल्या आल्या बनवलं, त्यामुळे त्याच्यावर त्याला स्पेशल अटेन्शन आमच्याकडून मिळेल. आणि संध्याकाळी गाणं रिलीज होत आहे, सो स्टे ट्यून. तुम्हाला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. आमची सगळी गाणी वेगवेगळ्या प्रकारची आलेली येतात. हा काहीतरी अजून वेगळ्या प्रकारचं गाणं आहे, तुम्हाला नक्की आवडेल. बस एवढं बोलून आम्ही आमची रजा घेतो. त्यामुळे एकतर आम्ही आतापर्यंत संपलं असतो आणि आमची लाईफ उद्या सॉन्ग येत आहे. सो खूप सारं प्रेम द्या. ओके अँड बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. गुड नाईट. आणि खूप जास्त प्रेम द्या गाईस, खूप जास्त. ओके आणि झोपा आता. गोंधळ बिंधळ सो गाईस, गोंधळ आमच्या इथं. सो येस, मीच नाचणार आहे. आता मी चाललोय परकर घालायला. सो गुलाब आणि गॉड मस्त आहे. येस बाय 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 बाय. 15 तास लक्षात ठेवा. एक मिलियन झाल्यावर माझ्याकडून काहीच नाही भेटणार. निकलं बघितलं गाईस, बघितलं गाईस. दादा गोवा घेऊन गेला आम्हाला. आता गोवा बोर झाला, आता आम्ही दुसरीकडे जाणार. गर्लफ्रेंड नसताना गोव्याला मी जसं बोललो होतो गोव्याला घेऊन जाईन आणि मी घेऊन गेलो निकला. येस थँक यू सो मच दादा. गर्लफ्रेंड नसताना आम्हाला नाही घेऊन गेला. मी दोन वेळा घेऊन गेला. ठीक आहे, पण पार्शलिटी आहे, पार्शलिटी आहे. बदलापूरला थंड हवेचं ठिकाण आहे, 7th फ्लोअरला. तिथे आम्ही जाणार आहोत. तिथे बर्फ पण पडतो असं ऐकलं. आणि आमचा हीटर घेऊन जाऊ. आम्ही आमचा हीटर घेऊन जाऊ, पण आम्ही तिथे जाणार आहोत 7th फ्लोअरला बदलापूर मध्ये. लोकेशन नाही सांगत, नाही सगळे जातील. बाय 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 बाय. लव्ह यू सर.